हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आता तुम्ही 9वीमध्ये आहात, 10वीला जाणार आहात, परंतु 10वीचे वेध तुम्हाला लागलेले आहेत। थोडीशी भीती वाटत असेल, कारण 9वीचा सिलेबस तुम्हाला पूर्ण झालेला नाही आणि कोविड परिस्थितीमुळे तुम्ही शाळेत पण जाऊ शकलेले नाहीत आणि क्लासेसही पूर्णपणे झालेले नसतील, म्हणजेच बराचसा तुमचा सिलेबसचा भाग शिकवायचा राहिला असेल। मग तुम्हाला वाटत असेल की आता आम्ही 10वीमध्ये गेल्यानंतर 9वीचाच आमचा सिलेबस पूर्ण नाही, तर मग 10वीमध्ये मला ते किती अवघड वाटेल, मला हे सोडवता येईल का, मला हा चॅप्टर समजेल का, अशी तुम्हाला भीती वाटत असेल। परंतु मित्रांनो, अशी भीती बाळगायची काही गरज नाही, तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला 10वीच्या सर्व चॅप्टरचा महत्त्वाचा भाग शिकवणार आहे। पूर्ण सगळं मी तुम्हाला शिकवणार नाही, याचं कारण असं आहे की माझेही कोचिंग क्लासेस आहेत, त्यामुळे मला तिकडेही लक्ष द्यावं लागतं। परगावच्या विद्यार्थ्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन क्लासेसची सोय आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या गावामधून सुद्धा आमचे क्लासेस अटेंड करू शकता। ठीक आहे, तर मग आजपासून आपण 10वीच्या सिलेबसला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, 10वीमध्ये मॅथ पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यांच्यामध्ये नेमके किती चॅप्टर्स आहेत आणि कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल, तर मग या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या चॅप्टरची नावं आणि प्रत्येक चॅप्टरला असणारे मार्क्स हे पाहायचे आहेत आणि त्यानंतर आपण मॅथ पार्ट 1 यामधला पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा आपल्याला सुरू करायचा आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, अजून आपण माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। ठीक आहे, तर इथे मी मॅथ पार्ट 1 आणि पार्ट 2 यामध्ये नेमके किती चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्स आहेत याची माहिती दिलेली आहे। तर मॅथ पार्ट 1 एकूण 6 चॅप्टर्स असतील, तर त्यामध्ये पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा 12 मार्कासाठी असेल, सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स 12 मार्कासाठी, अरिथमेटिक प्रोग्रेशन 8 मार्कासाठी, फायनान्शियल प्लॅनिंग 8 मार्कासाठी, प्रॉबेबिलिटी 8 मार्कासाठी आणि स्टॅटिस्टिक्स 12 मार्कासाठी, असे एकूण 60 मार्क्स असतील। परीक्षा आहे 40 मार्काची, परंतु हे ऑप्शन्ससहित 60 मार्क्स आहेत, तर प्रत्येक चॅप्टरमधून तुम्ही मॅक्सिमम एवढे मार्क्स मिळवू शकता। ठीक आहे, तर मॅथ पार्ट 2 ज्योमेट्री, तर त्यामध्ये पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी 10 मार्क, पायथागोरस थेरम 7, सर्कल 12, ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स 7, कोऑर्डिनेट ज्योमेट्री 7, ट्रिग्नोमेट्री 7 आणि मेन्सुरेशन 10, असे एकूण 60 मार्क्स असतील। या चॅप्टरचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व द्यायचं आहे। मॅथ पार्ट 1 विचार करा, यामध्ये हे पहिले 2 चॅप्टर हे सर्वात जास्त मार्कासाठी आहेत, तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर तुम्हाला 9वीमध्ये सुद्धा होता। मग याच्यामध्ये वेगळं काय, तर याच्यामध्ये लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या आणखीन काही पद्धती आहेत, ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स रूल आहे, तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे। पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स जो की तुम्हाला 12 मार्कासाठी आहे तो आपण सुरू करूयात। मित्रांनो, 9वीमध्ये तुम्हाला हा चॅप्टर आहे, परंतु काही कारणास्तव तुम्ही तो चॅप्टर त्याची स्टडी करू शकलेला नाहीत किंवा तुम्हाला शिकवण्यात आलेला नसेल, तरीसुद्धा तुम्हाला घाबरायची गरज नाही, मी याचं इंट्रोडक्शनसहित तुम्हाला हे सगळं सांगणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय। साधी सोपी डेफिनेशन, ज्या इक्वेशनचा ग्राफ एक रेषा असते त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन असं म्हणायचं। तर याचा
काही फॉर्म्स आहेत, म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल, लिनियर इक्वेशन इन थ्री व्हेरिएबल असेल. ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो, सी वाय प्लस डी इज इक्वल टू झिरो, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. हे काही लिनियर इक्वेशन्स आहेत. आता या इक्वेशनचा विचार करा, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये एक्स हे एकच व्हेरिएबल आहे, तर याच्यामध्ये वाय हे एकच व्हेरिएबल आहे. सो दीज आर लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल ओनली. परंतु यामध्ये मात्र एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत. सो दिस इज ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर या ठिकाणी हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचा घातांक हा एक एक असेल, मॅक्सिमम एक असेल. ओके, काही उदाहरणं पाहायची असतील तर आपल्याला असे घेता येतील. सपोज 3x प्लस 6 इज इक्वल टू झिरो, 4y मायनस 8 इज इक्वल टू झिरो, 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. तर यांच्यामध्ये हे एकच व्हेरिएबल आहे म्हणून यांना लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं, आणि याच्यामध्ये दोन आहेत म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. तर नवीमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे, याचा जर आपण ग्राफ काढला तर आपल्याला रेषा मिळणार आहे. ओके, परंतु त्या रेषा एकतर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, म्हणजेच ह्या लाईन्स व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल असतील. ठीक आहे, परंतु याचा ग्राफ मात्र कुठल्याही ॲक्सिसला, म्हणजे एक्स ॲक्सिसला पण नाही आणि वाय ॲक्सिसला पण नाही, म्हणजे कुठल्याही ॲक्सिसला पॅरलल नाही आहे. सो फर्स्ट वे राईट, इट्स अ डेफिनेशन. एन इक्वेशन ऑफ द फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, व्हेअर ए बी सी आर रियल नंबर्स and x and y are variables is called a linear equation. For example, 2x plus 3y is equal to 12, 6x minus 8 is equal to 0, 4y plus 12 is equal to 0, etc. तर ही डेफिनेशन आणि ही उदाहरणं लिहून घ्या. याच्यानंतर सोल्यूशन ऑफ ए लिनियर इक्वेशन. पहिल्यांदा एका चलामधलं एक इक्वेशन घेऊ. सपोज 2x प्लस 6 इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन कन्सिडर करा. याचं सोल्यूशन काय असेल? बघा, या इक्वेशनमध्ये जर आपण x ची किंमत मायनस 3 ठेवली तर आपल्याला LHS काय मिळेल ते पाहूयात. देन वी गेट LHS 2x प्लस 6 that is 2 into minus 3 plus 6 that is minus 6 plus 6 is equal to 0 is equal to RHS. म्हणजे मायनस 3 न हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं, म्हणून मायनस 3 ला म्हणायचं या इक्वेशनचं सोल्युशन. मायनस 3 इज अ सोल्युशन ऑफ दिस लिनियर इक्वेशन. दुसरे एक्झाम्पल पाहूयात. सपोज 3y मायनस 18 इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये वायची किंमत काय ठेवावी, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सेम होईल. जर आपण इथं वायची किंमत 6 ठेवली तर आपल्याला असं मिळेल 3 × 6 = 18 + 18 = 0. सो 6 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन.
आणखीन एखादा याचं सोल्यूशन असेल का सहा व्यतिरिक्त? तर नाही. याच्यामध्ये सुद्धा हे एकमेव सोल्यूशन आहे, युनिक सोल्यूशन आहे. म्हणजे जर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल तर त्याला किती सोल्यूशन्स असतील? फक्त एक. या इक्वेशनला एकच सोल्यूशन आहे, या इक्वेशनला एकच सोल्यूशन आहे. आता आपण दोन चलामधलं इक्वेशन पाहूयात. सपोज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. हे इक्वेशन बघायचे, म्हणजे दोन व्हेरिएबल्स आहेत, तर याचं सोल्यूशन आपण काढू. म्हणजे जर एक्स आणि वायची बेरीज 10 येत असेल तर मग एक्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे आणि वायची व्हॅल्यू किती असली पाहिजे? मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, तो काय म्हणेल की एक्सची किंमत 5 ठेवा आणि वायची किंमत पण 5 ठेवा, मग 5 + 5 = 10 येईल. बरोबर आहे. म्हणजे 5, 5 इज ए सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन. मग याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं सोल्यूशन आहे का? तर आहे. 1, 9 म्हणजे एक्सची किंमत जर 1 ठेवली आणि वायची किंमत जर 9 ठेवली तर डावी आणि उजवी बाजू सेम येते. सो 1, 9 इज अनदर सोल्यूशन. सिमिलरली 6, 4, 3, 7, 10, 0, 12, -2, 0, 10 असे तुम्हाला असंख्य सोल्यूशन्स मिळतील. तर लक्षात घ्या, दोन चलामधलं जर लिनियर इक्वेशन असेल तर त्याला किती सोल्यूशन्स असतील? इनफायनाईट. देर आर इनफायनाईट सोल्यूशन्स. या इक्वेशनला इनफायनाईट सोल्यूशन्स आहेत. तर त्यापैकी आपण इथं काही सोल्यूशन्स पाहिलेत. ओके, आता एक दुसरं लिनियर इक्वेशन आपण कन्सिडर करूयात. सपोज x - y = 2. तर याचे काही सोल्यूशन्स सांगा. सपोज 8, 6 एक्सची किंमत 8 ठेवा, वायची किंमत 6 ठेवा, 8 - 6 = 2 म्हणजे हे एक त्याचं सोल्यूशन आहे. आणखीन काही सोल्यूशन जर आपण पाहिले तर 10, 8 देन 8, 6 6, 4 5, 3 12, 10 एटसेट्रा. तर या लिनियर इक्वेशनचे सुद्धा इनफायनाईट सोल्यूशन्स आहेत. ओके, याचे इनफायनाईट सोल्यूशन्स आहेत आणि याचे पण इनफायनाईट सोल्यूशन्स आहेत. मग या दोन्ही इक्वेशनचं एकाच वेळी समाधान करणारं एखादं सोल्यूशन आहे का? तर यामध्ये बघा, हे सोल्यूशन विचारात घ्या, 6, 4. कारण 6 आणि 4 यांची बेरीज 10 येते, त्याचप्रमाणे 6 आणि 4 यांची वजाबाकी 2 येते. म्हणजे हे या दोघांचं कॉमन सोल्यूशन आहे. सो दीज टू इक्वेशन्स आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स का म्हणायचं? कारण या दोघांचं सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी सॅटिस्फॅक्शन करणारं एक सोल्यूशन आहे. सो वी राईट सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर याची डेफिनेशन काय करता येईल? टू ऑर मोर इक्वेशन्स इन टू ऑर मोर व्हेरिएबल्स हॅविंग युनिक सेट ऑफ सोल्यूशन्स आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे दोन इक्वेशन असतील किंवा अधिक असतील, तीन पण असतील,
परंतु त्यांचं समाधान करणारं जर एक सोल्युशन असेल तर त्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणायचं. लक्षात आलं? मग ते कॉमन सोल्युशन कसं काढायचं? फॉर एक्झाम्पल, 4x + 5y = 23 अँड 3x + 2y = 12. हे दोन इक्वेशन दिलेत. या दोन इक्वेशनला कॉमन सोल्युशन आहे म्हणून आपण यांना सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणायचं. मग हे कॉमन सोल्युशन काढायचं कसं? कॉमन सोल्युशन काढण्याच्या काही मेथड्स आहेत ज्या की तुम्ही 9वीमध्ये पाहिलेल्या आहेत. तर त्या मेथड कोणत्या आहेत आणि आता 10वीमध्ये कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. तर ही दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहेत आणि आपल्याला यांचं एक कॉमन सोल्युशन काढायचं आहे. तर सोल्युशन काढण्याच्या काही मेथड्स आहेत, तर त्या कोणत्या आहेत ते पहा. एलिमिनेशन मेथड ही तुम्ही 9वीमध्ये पाहिलेली आहे. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स आणि एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन, याच्या अंतर्गत दोन मेथड्स होत्या. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स अँड एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. तरी तर 10वी म्हणजे तुम्हाला ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल या आणखीन दोन मेथड्स पाहायच्यात. तर हे दोन इक्वेशन आपण एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स या पद्धतीने सोडवूयात. एलिमिनेशन म्हणजे काय? काढून टाकणे. काय काढून टाकायचं आहे? तर दोनपैकी एक व्हेरिएबल काढून टाका. मग ते तुम्ही कोएफिशियंट्स समान करून काढा किंवा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवून काढा. कुठल्याही पद्धतीनं तुम्ही सोडवलं तरी तुम्हाला याचं सोल्युशन काढता येईल. तर आपण इथं ही पहिली मेथड पाहूयात, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. ही तुम्ही 9वीमध्ये शिकलेला आहात. तर यांना आपण पहिल्यांदा 1 आणि 2 असं नाव देऊ. तर या मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे की एलिमिनेशन करा, एखाद्या व्हेरिएबलचं एलिमिनेशन करा. कसं करायचं? तर त्यांचे कोएफिशियंट्स समान करून. इथं बघा, एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, मग हे आपण समान करू. मग त्यासाठी आपण या 3 या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि या 4 या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग ते असं स्वतंत्र लिहिण्यापेक्षा तुम्ही हे दोन इक्वेशन एका ब्रॅकेटमध्ये घ्या. 4x + 5y = 23 अँड 3x + 2y = 12. तर हा जो कोएफिशियंट आहे त्यानं या वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे आणि या कोएफिशियंटनं याला मल्टिप्लाय करायचं आहे. देन वी गेट 12x + 15y = 69 and 12x + 8y = 48. बघा, इथं एक्सचे कोएफिशियंट हे समान झालेले आहेत आणि हे व्हेरिएबल आता आपल्याला काढून टाकायचं आहे. मग हे काढून टाकण्यासाठी आपण या दोघांची वजाबाकी करू, कारण वजाबाकी केल्यानंतरच हे कॅन्सल होणार आहे. सो वी चेंज द साईन. इथं चिन्ह कोणतं? प्लस आहे,
म्हणून ते आपण चेंज करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर इथं प्लसच्या ऐवजी मायनस, या ठिकाणी प्लस आहे तर आपण ते मायनस करायचं आहे. सो 12x मायनस 12x गेट्स कॅन्सल्ड. हे 15y मायनस 8y इज 7y इज इक्वल टू 21. And therefore, y is equal to 21 upon 7, that is 3. तर ही आलेली किंमत तुम्ही एक किंवा दोन कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवायची आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सो 4x प्लस 5 इंटू या वायच्या ठिकाणी तुम्ही 3 व्हॅल्यू ठेवा इज इक्वल टू 23. Therefore, 4x plus 15 is equal to 23. Therefore, 4x is equal to 23. हे 15 पलीकडे घ्या, मायनस 15 इट इज 8. सो x इज इक्वल टू 8 अपॉन 4 2. And therefore, x is equal to 2, y is equal to 3 is the solution. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही याचा पडताळा तुम्हाला लगेच घेता येईल. या किमती तुम्ही याच्यामध्ये ठेवा. तर हे दोन किंमत इथं ठेवल्यानंतर 4 2 8 आणि हे 5 3 15, 15 आणि 8 23. तर इथं 3 2 6 आणि हे 2 3 6, 6 आणि 6 12 सॅटिस्फाय झालेले, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, हे असे इक्वेशन सोडवताना निगेटिव आणि पॉझिटिव्ह संख्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे तुम्हाला अगदी परफेक्ट माहीत असणं फार आवश्यक आहे. कारण निगेटिव पॉझिटिव्ह संख्यांची बेरीज वजाबाकी जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्हाला या चॅप्टरमधून काहीही मार्क्स मिळणार नाहीत. तर त्यासाठी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणाला ते येतं, त्यात काही आवड नाही. म्हणजे समजा -8 + 1 किती, किंवा -7 - 2 किती, हे तुम्हाला येणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला हे विशेष करून जमत नसेल, काही अडचणीत असेल, तर यासंबंधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. या दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. मित्रांनो, हे येणं फार फार महत्त्वाचं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. कारण हे जर तुम्हाला आलं नाही ना तर दोन्ही पेपरचे मिळून 80 पैकी तुमचे जवळपास 40 मार्क जातील, इतकं हे महत्त्वाचं आहे. तर यांची बेरीज आणि वजाबाकी शॉर्टमध्ये कशी करायची आणि त्यासाठी काय ट्रिक वापरायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या आपण याच्यावरचे आणखीन काही प्रॉब्लेम्स पाहूयात. ओके, थँक्यू.